शेड नको देऊ ते, शेड नको देऊ. तुझ्या भाषेत या ठिकाणी आलोय आपण. गंगाधर वरडे यांच्या वस्तीवरती आलोय. माळेगाव हवेली मध्ये आलोय आपण. हा भाग मोडतो माळेगाव हवेली मध्ये. थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या राहतं घर आहे, इथे बाथरूम आहे आणि बाथरूम मध्ये एक साप आहे. त्यांनी सांगितलं होतं, त्यांना एवढं पण सांगितलं होतं की दररोज लावून घ्या. परंतु इथे अडताना शिके चौकट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतंय की नेहमी शक्यतो मानवी वस्तीमध्ये आणि घरामध्ये सापडणारा असा आप आहे. याला रॅट स्नेक किंवा धामण असं म्हटलं जातं. तर मोठ्या आकारातला हा थोडासा धामण आहे आणि त्यांनी भरपूर उंदीर या ठिकाणी खाल्लेले आहे आणि उंदीर खाल्ल्यामुळे या ठिकाणी तो शांत होऊन बसलाय. याला आपण सुरक्षितपणे घेऊ दाखवत नंतर त्याच्या नैसर्गिक गावी असं म्हणून सोडून देऊ. पण आजूबाजू जो परिसर जर पाहिला तर शेतीचा आहे आणि जास्त उंदीर खाणारा असा बसल्यामुळे त्या ठिकाणी उंदीर खाऊन त्या ठिकाणी तो स्वस्तपणे बसलेला आहे. परंतु सापांची माहिती नसेल तर मात्र सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात. ताब्यात घेतलं तर त्या नैसर्गिक आदिवासीमध्ये आपण सोडून देऊ. पण हा पूर्णपणे शहरी वर्गामधला साप आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की बाथरूम मध्ये निवांतपणे बसला होता आणि बाथरूममध्ये गारवा आहे, पाणी भरपूर होतं आणि सापांना जिथं गारवा असेल थंडावा असेल तिथे साप जास्त राहतात. आणि म्हणून अशा प्रकारे जर पाणथळ जागा असतील तर असे साप बसू शकतात. फार मोठा नाही आहे, मध्यम आकाराचा धामण आहे आणि धामण ओळखण्याची खूण तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. इथे ते त्याच्या अंगावरती विशेष प्रकारच्या आडव्या खुणा असतात आणि समोर तुम्हाला दिसतंय की हे जवळ जाताना ते कधी कधी गुरगुरण्याचा आवाज पण बाहेर काढू शकतात. तर समोर तुम्हाला दिसतंय हे ओळखण्याची एक चांगली खूण पुन्हा येईल. त्याच्या तोंडावरच्या उभ्या काळ्या रेषा या अगदी स्पष्टपणे आपल्याला दिसतात. पोटकडचा भाग जर पाहिला तर बऱ्यापैकी पिवळसर असतो, पण कधी कधी पिवळसर भागाऐवजी त्या ठिकाणी थोडासा अफवायपणा असू शकतो. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की पिवळा साप म्हणजे दामण साप इथे दिसत आहे. तुम्हाला हातामध्ये घ्यायचा प्रयत्न केल्यावर पक्की अशी स्काउट नॉट मारली आणि अशी स्काउट नॉट मारली तर ती सोडवण्यासाठी आपण ओढतण करायची नाही तर ती स्काउट नॉट आणखी पक्की करते, रक्तवाहिन्या बंद होऊ शकतात. आणि जरी असं झालं तरी हा साप बिनविषय असल्यामुळे त्यांनी चावं घेतल्यानंतर आपलं काही होत नाही. मात्र नॉट मारल्यानंतर ती बऱ्यापैकी नॉट पक्की पण करू शकते. समोर तुम्हाला दिसत आहे अशी नॉट सोडायची असेल तर दामण सापाला आपण हलकं जर सोडलं मोकळं सोडलं तर ती गाठ सोडून देते. परंतु सर्वसामान्यांना मात्र त्याच्याविषयी माहिती नसते. आणि हा जो साप तुम्हाला समोर दिसतोय मग तो कोणत्या वर्गातला असू द्या, ती राष्ट्रीय संपत्ती आपली आणि त्याला वाचवून आपल्या हातामध्ये. कारण सापांची संख्या जर कमी झाली तर उंदरांची संख्या प्रचंड वाढेल आणि आपल्या शेतीचं भरपूर नुकसान करतील. आणि उंदरांचा सगळ्यात मोठा कर्तन काळ म्हटल्यानंतर हा साप आहे. याला उंदिरा जास्त आवडतात. याला आपण सुरक्षितपणे घेतो दादर त्यामध्ये घेतल्यावर तुम्हाला नैसर्गिक सोडून देऊ. पण लोकांचा गैरसमज आहे की हा तोंडा शेपटी करून रिंग करून पळतो, असं काही होत नाही. कोणताही धामण साप तोंडामध्ये शेपटी करून पळत नाही किंवा गाईला म्हशीला भाला घालत नाही. त्या सगळ्या गैरसमजुती आहेत आणि गैरसमजुती आणि अज्ञानामुळे बरेचसे साप मारले जातात. तर याला आपण सुरक्षितपणे घेतो दादर नंतर त्याच्या नैसर्गिक गाठी असं आपण सोडून. इथे आपण एक किट वापरलंय की त्या किटचा वापर आपण नेहमी करत असतो रेस्क्यूसाठी की जेणेकरून त्या सापाला त्याचा बिळाचा भास व्हावा आणि बिळ समजून आत्महत्या केल्यानंतर आपल्याला सुरक्षित त्याला ताब्यामध्ये घेता येतं आणि निसर्ग स्वतःना आपल्याला त्रास होत नाही, त्यालाही त्रास होत नाही. म्हणून अशा किटचा वापर करून याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यामध्ये.
पण ते स्क्रीनवरती तुम्ही जे बघताय तर असं स्क्रीनवरती पाहून किंवा व्हिडिओ बघून मात्र कोणी साप करण्याचा प्रयत्न करायचा नाही. गंगाधर रामनाथ वराडे आपल्या वस्तीवर साप निघाला. माझे नाव गंगाधर रामनाथ वराडे, माळेवा हवेली, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आपल्या वस्तीवर दामन प्रकारचा साप निघाला. त्यानंतर गिरे साहेबांना फोन केला, ते आपल्या वस्तीवर त्यांनी पकडला या वस्तीकडे. गंगाधर रामनाथ वराडे माळेगाव हवेली यांच्या राहत्या घरामध्ये जो आपल्याला धामण सापडला होता, या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये त्या ठिकाणी सोडतो.